जाऊया मैदानावरती. विरवाडी विरुद्ध रायझिंग स्टार मालवण तारकर्ली या दोन टीम मध्ये ही लढत होते. सलामीची जोडी मैदानात दिसते. पंचांचा सिग्नल येतो या ठिकाणी मालवण टीम कडून. सुकृत जोशी दिसेल आपल्याला स्ट्रायकिंग एंडला. लक्ष्मण मोंडकर नॉन स्ट्राइक एंडला. वैयक्तिक पहिलं संघाकडून पहिलं षटक. ओव्हर क्रमांक एक पेश करण्यासाठी सज्ज असेल या ठिकाणी सुनील बांदकर. राऊंड विकेट मारा करतोय पंचांच्या डावीकडून. बॅटिंग साठी सज्ज असेल या ठिकाणी सुकृत जोशी. तांबडे संघाचा कर्णधार आमच्या टॉस बॉक्स मध्ये या. त्यांना सन्मान चिन्ह देतील आमचे गुरुप्रसाद पराडकर. यांना देखील विनंती असेल सन्मान चिन्ह द्यायचं. येस. पहिल्या चेंडूवरती बॅट चिकडा घेऊन फर्स्ट स्लिपला हा चेंडू चौकारासाठी जातोय. चार धावाने मालवण तारकर्ली टीमचा श्रीगणेश होतोय. म्हणजेच चार धावाने खातं खोललं जातंय. टीमची धाव संख्या होती आहे चार धावा. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. ओव्हर क्रमांक एक बेश करतोय सुनील बांदकर. राऊंड विकेट मारा करील स्ट्राइकिंग एंडला. चार धावांवरती खेळतोय सुकृत जोशी. बॅट्समन तयार असेल. चांगला चेंडू कव्हरला दिशा दिली आहे. नो मॅच लँड मध्ये हा चेंडू आणि हा चेंडू सीमा पार चौकारासाठी जातोय. सुकृत जोशीच्या बॅट मधून निघालेला हा दुसरा चौकार. टीमची धाव संख्या होती ती मात्र आठ धावा. स्लोअर पद्धतीचा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने हेरलाय सुकृत जोशी आणि आणि टीमची धाव संख्या होती ती मात्र आठ धावा. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. बॅक टू बॅक दोन षटकार चौकार खेचले सुकृत जोशी आणि टीमची धाव संख्या नेऊन ठेवली आठच्या घरामध्ये सुनील बांदकर गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने उडवलाय चेंडू. चेंडू आउट ऑफ पार चौकार जातोय. चार धावा पुन्हा एकदा खात्यामध्ये ऍड केल्या जातील. टीमची धाव संख्या चार ने पुढे जाते. चौकाराच्या सहाय्याने टीमच्या खात्यामध्ये बदल होतोय. मालवण टीमचा सलामीचा बॅट्समन सुकृत जोशी. तारकर्ली टीमचा सलामीचा बॅट्समन सुकृत जोशी या ठिकाणी चांगली बॅटिंग करतोय. टीमची धाव संख्या होती ती मात्र बारा धावा. सलग दोन तीन चौकार लगावलेत या खेळाडूने आणि बॅट्समन पुन्हा एकदा तयार असेल या ठिकाणी. गोलंदाजी मार्कचा विचार केला तर ओव्हर क्रमांक एक सुनील बांदकर या ठिकाणी राऊंड विकेट मारा करतोय. सुकृतसाठी चांगला फटका उडवलाय मिड विकेटच्या दिशेने. पायचाय क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली. परंतु या ठिकाणी जजमेंट कुठेतरी चुकले आणि तोपर्यंत चेंडू सीमा पार चौकार जात आहे. या ठिकाणी चार धावा तर ऍड केल्या जातील टीमच्या खात्यामध्ये. टीमची धाव संख्या होती ती मात्र सोळा धावा. सलग तीन चार चौकार खेचले. या चार चौकाराच्या सहाय्याने टीमची धाव संख्या होती आहे ती मात्र सोळा धावा. व्यासपीठावरती जे प्रेक्षक आहेत मान्यवर आहेत त्यांना विनंती असेल कृपया चर्चा करू नका या ठिकाणी. मॅचचा आनंद लुटायचा आणि आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर म्हणजे मुख्य व्यासपीठाच्या समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना सुद्धा विनंती असेल सायलेंट बघायचं आहे या ठिकाणी. कारण ही मॅच भरपूर क्रुशल आहे भरपूर महत्वाची आहे दोन्ही टीमसाठी. प्रतिष्ठेची लढत आहे या टीम मध्ये. उपउपांत्य फेरीची ही लढत आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. रायझिंग स्टार तारकर्ली विरुद्ध विरवाडी. सुनील बांदकर गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू उठवलाय. नो मॅच लँड मध्ये कव्हरला पुन्हा एकदा दिशा दिली जाते आणि हा चेंडू आउट ऑफ पार षटकार जातोय. सुकृतच्या बॅट मधून निघालेला हा पहिला षटकार. काय बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी कौतुक करावं लागेल ह्या खेळाडूचं. मागच्या मॅच मध्ये तांबडे समोर अतिशय दर्जेदार बॅटिंग केली आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या खेळाडूने घेतलाय आणि या मॅच मध्ये काय करेल हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असेल. 22 धावा पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पुन्हा एकदा बॉलर तयार. आता मात्र स्लोअन पतीचा चेंडू शोल्डर वरती आदळतोय. तोपर्यंत थर्ड मॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. बऱ्याच वेळानंतर निर्धाव चेंडू जातोय. यस पंचांचा सिग्नल येतोय. ओव्हर क्रमांक एक ची सांगता होते आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धाव संख्या होती ती मात्र 22 धावा. 22 लॉस ऑफ 0 विकेट. फर्स्ट ओव्हर प्रोग्रेस बाय रायझिंग स्टार तारकर्ली टीम. 22 धावा सुनील बांदकरने खर्च केले आहेत. आता मात्र वीरवाडी टीमच्या गोट्यामध्ये या ठिकाणी चर्चा पाहायला भेटते. मैदानावरती चर्चा चालू आहे वीरवाडी टीम या ठिकाणी. कारण सुनील बांदकर भरपूर महागडा ठरलाय.
तब्बल 22 धावा त्याने खर्च केल्यात, 4 षटकार आणि 1 4 चौकार आणि 1 षटकार सुक्रो जोशीने पेश केलेत आपल्या या इनिंग मध्ये। टीमची धावसंख्या होती आहे 22 धावा, ओव्हर क्रमांक 1 ची सांगता झाली आहे, ओव्हर क्रमांक 2 घेऊन येतो या ठिकाणी विश्वजीत भाबल या ठिकाणी दिसेल आपल्याला। विश्वजीत बाबल या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवताना दिसतील आपल्याला। टीमची धावसंख्या होते 22 धावा, रायझिंग स्टार तारकर्ली टीमची लक्ष्मण मोंडकर आपल्याला आमच्या मेगा स्क्रीन वरती पाहायला भेटेल। घर बसल्या या स्पर्धेचा आनंद तुम्ही लुटू शकता स्मार्टफोन स्मार्ट टीव्ही लॅपटॉपच्या माध्यमातून। या ठिकाणी वर्ल्ड टेनिस क्रिकेट डॉट इन च्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या या क्रिकेट स्पर्धेचा आनंद लुटू शकता। आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि उद्या स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल, उद्या संध्याकाळी ठीक 4 वाजता मेगा फायनलचा थरार याच मैदानावरती पाहायला भेटेल। परंतु आज पहिल्या दिवशी सेमी फायनल मध्ये धडक मारणार कोणता संघ असेल हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं। फुलर लेनचा हा चेंडू या ठिकाणी लक्ष्मण मोंडकर कुठेतरी बेड झालाय, फाईन लेगला मारायचा होता परंतु बॅटच्या रडार मध्ये चेंडू येत नाहीये, निर्धाव चेंडूची सांगता होते। विश्वजीत बापल यांचा पहिला चेंडू निर्धाव फेकला जातोय। टीमची धावसंख्या 22 धावा, दुसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे, अतिशय वेगवान पद्धतीचं क्रिकेट या ठिकाणी पेश केलं जात आहे। पहिला फटका काऊ कॉर्नर लॉंग ऑफच्या मधोमध, हा चेंडू आउट ऑफ पार, षटकार जातोय, लक्ष्मण मोंडकर यांच्या बॅट मधून निघालेला हा पहिला षटकार। टीमची धावसंख्या 6 ने पुढे जाईल, धावसंख्या वाढते, धावसंख्या होती ती मात्र 28 धावा। दुसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे, सुक्रू जोशीचा विचार केला तर 4 षटकार त्याच्या बॅट मधून पेश केले गेलेत, 4 चौकार त्याच्या बॅट मधून पेश केले गेलेत, 1 षटकार त्याच्या बॅट मधून पेश केला गेलाय, परंतु तो सध्या नॉन स्ट्राईक एंडला। लक्ष्मण मोंडकर स्ट्राइकिंग एंडला, चांगला चेंडू स्विंग इन मिस, वाईटची दाद मागतोय परंतु पंच अपील फेटाळत आहेत, निर्धाव चेंडूची सांगता होते। आता मात्र सटीक गोलंदाजी पाहायला भेटते विश्वजीत बाबलच्या माध्यमातून, टप्पा अचूक पकडलाय, वेग आहे गोलंदाजीला, सटीक गोलंदाजी बोलत तयार असेल। पुन्हा एकदा लोअर पद्धतीचा चेंडू, चेंडू उडवलाय मात्र कव्हरला पायचा या ठिकाणी, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू, तोपर्यंत एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल या ठिकाणी आणि या ठिकाणी कॅच घेतली जाते, बॅट्समन या ठिकाणी बाद होतोय। लक्ष्मण मोंडकर बॅक टू पॅवेलियन, टीमला बसलेला पहिला आदरा असेल तारकर्ली टीमला। एक बाद 28 धावा, एक षटकार खेचला परंतु त्यानंतर मात्र या ठिकाणी लॉन्ग ऑफला मोठा फटका लगावला, लॉन्ग ऑफच्या क्षेत्ररक्षकाने झेल सोडला परंतु या ठिकाणी सुनील बांदकरने दुसऱ्या अटेम्प्टला अप्रतिम झेल पकडला आणि लक्ष्मण मोंडकर बॅक टू पॅवेलियन। नवीन बॅट्समन सध्या मैदानात जाईल, बजरंग कुबल असेल, बजरंग कुबल बॉलर तयार असेल, ऑफस्टम पिच केला जातोय या ठिकाणी, यस पंच या ठिकाणी वाईड घोषित करतायत। कुठेतरी विश्वजीत भाबल या ठिकाणी प्रेशर मध्ये गोलंदाजी करताना पाहायला भेटतोय। सुनील बांदकरने 22 धावा खर्च केल्या, तदनंतर मात्र टीमची धुरा सांभाळली आहे, टीमची जबाबदारी सांभाळली आहे मिस्टर विश्वजीत भाबलने। गोलंदाजी मार्गो, चांगला चेंडू, फुलर लेनचा हा फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरून, हवाई सफर, चेंडू आउट ऑफ पार, षटकार, नो चेंडू असेल, 7 धावा ऍड केल्या जातील। बजरंग कुबल याने 7 धावाने खातं खोललंय, फ्री हिटचा चेंडू असेल या ठिकाणी। रायझिंग स्टार तारकर्ली टीमचा विचार केला तर या सर्वच्या सर्व बॅट्समनना हा चेंडू फुटबॉल दिसतोय की काय असं म्हणायला काय हरकत नाहीये, कारण प्रत्येक चेंडूवरती वार केला जातोय। स्टील ड्राईव्हचा हा फटका आहे, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय, चांगलं कलेक्ट केलंय, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत। त्या मात्र सुकृत जोशी आणि बजरंग कुबल यांच्या माध्यमातून टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाईल। 38 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावलेत, लक्ष्मण मोंडकर बाद झाल्यानंतर टीमची संपूर्ण जबाबदारी सांभाळली आहे ती मात्र बजरंग कुबल आणि सुक्रू जोशी याने।
परंतु सुक्रुज जोशी सारखा अष्टपैलू खेळाडू नॉन स्ट्राइक एंडला स्ट्राइकिंग एंडला बजरंग कुमल विश्वजीत बाबल या ठिकाणी पाहायला भेटतो. पुन्हा एकदा चांगला चेंडू फाइनल एकला चेंडू जातो नो मॅन्स लँड मध्ये अलाउंड द कार्पेट चेंडू सीमारेषा पार जाईल का यस. परंतु या ठिकाणी फुटबॉल सारखा चेंडू अडवलाय सीमारेषेच्या नजीक तोपर्यंत दोन धावा कंप्लीट केल्या जातील. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे काय हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. एकूण तीन धावा यस तीन धावा ऍड केल्या जातील टीमच्या खात्यामध्ये. टीमची धाव संख्या होती ती मात्र 41 धावा. दोन ओव्हरचा खेळ संपलाय आणि दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धाव संख्या होती 1-41. तर या ठिकाणी प्रत्येक टीमच्या कॅप्टनला खुश खबर असेल आणि प्रत्येक टीमला एक मोठी स्पर्धा आम्ही पुन्हा एकदा तुमच्या समोर घेऊन येतो आहोत. कुबल प्रीमियर लीग चा थरार 2022 चा थरार. 8 संघ मालक असतील 8 कॅप्टन असतील एकूण 16 प्लेयर्स या ठिकाणी आणि हा स्पर्धेचा कालावधी असेल 2 एप्रिल ते 3 एप्रिल मध्ये ही स्पर्धा आयोजित केली आहे. आणि या स्पर्धेसाठी संपर्क आहे संकेत कुबल दिलीप कुबल सुमित कुबल वैभव कुबल मिथुन पराडकर आणि परेश सिनिये. कुबल प्रीमियर लीग 2 एप्रिल ते 3 एप्रिल हा थरार तुम्ही अनुभवाला या स्पर्धेचा. या स्पर्धेचे स्थळ आम्ही लवकरच जाहीर करू. पुन्हा एकदा षटकार खेचलाय काय एफर्ट लगावला या ठिकाणी बजरंग कुबलच्या माध्यमातून. टीमची धाव संख्या होते ती मात्र 47 धावा. विक्रम कोंडे येतोय ओव्हर क्रमांक 30. तीन विक्रम कुबल कोंडे या ठिकाणी चांगला चेंडू पिच केला या ठिकाणी थोडस अपील आहे परंतु धावचीचा धोका असेल परंतु खराब पैकी होतं या ठिकाणी बॅकअप करावा लागेल. तोपर्यंत दोन धाव कंप्लीट केल्या जात आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. दोन धावा तर कंप्लीट केले जात आहेत. तारकर्ली टीमच्या माध्यमातून लेग बायचा सिग्नल येतोय पंचांच्या माध्यमातून. टीमची धाव संख्या 2 पुढे जाईल. धाव संख्या वाढतीय. धाव संख्या होते ती मात्र 49 धावा. विक्रम कोंडी गोलंदाजी मार्कवर राऊंड विकेट मारा करतोय. बजरंग कुबल स्ट्राइकिंग इनला बॅट्समन चांगला चेंडू पिच केला या ठिकाणी. मिडानला शतरक्षक नाही आहे. डीप मिडानचा शतरक्षक येईपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल. त्या ठिकाणी एकच धाव ऍड केली जाते टीमच्या खात्यामध्ये. टीमची धाव संख्या 1 पुढे जाते. 50 धावा सध्या स्कोर कार्ड वरती. अर्धशतक फलकार लागतंय ते रायझिंग स्टार तारकर्ली मालवण टीमचं या ठिकाणी. ओव्हर क्रमांक 3 पेश केली जाते विक्रम कोंडेच्या माध्यमातून. सुकृत जोशी बॅट्समन तयार असेल. फुलर लेनचा हा चेंडू मिडॉन काउ कॉर्नरच्या मध्यमध्ये फसलाय शतरक्षकाने. हा चेंडू सीमा पार वेगाने जातो चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी. सुकृतच्या बॅटमधून निघालेला हा 5वा चौकार आहे. या चौकाराच्या सहाय्याने टीमची धावसंख्या वाढते. 54 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्यात रायझिंग स्टार तारकर्ली टीमने. सुकृत जोशीचा विचार केला तर डगआउट मधून सेट होऊन आला आहे हा बॅट्समन असं वाटतं या ठिकाणी. आणि सुकृत जोशींचा घनागती प्रहार केला जातोय. बॉल तयार असेल. विक्रम पुन्हा एकदा पुढे मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा त्या दिशेने दिलाय. डीप एक सटोवरचा मिडॉनचा क्षेत्ररक्षक फंबल झाला. तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. आणि चित्त्याच्या वेगाने हे दोन्ही बॅट्समन सध्या मैदानात धावताना दिसतायत. सुकृत जोशी आणि बजरंग कुबल या दोन खेळाडूंचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने बॅटिंग सध्या पेश केली जाते तोडफोड बॅटिंग या ठिकाणी पेश केली जाते. 56 धावा प्रेक्षकांच्या हृदयाची धडधड वाढवली जाते. चौकार षटकार या ठिकाणी तारकर्ली टीमच्या माध्यमातून खेचले जात आहेत. प्रत्येक चेंडूवरती या ठिकाणी मोठे प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. 5 चौकार 1 षटकार 27 धावांवरती खेळतोय सुकृत जोशी. या ठिकाणी स्ट्राइक एंडला दिसतोय आपल्याला
28 धावांचं आतापर्यंत योगदान दिलंय, चार चौकार आहेत त्यामध्ये सामील. चांगला फटका उडवलाय लॉंगअपच्या दिशेने पाहायचं या ठिकाणी आणि अप्रतिम झेल पकडला जातो आणि वादळी खेळी सुकृत जोशीची समाप्ती होते या ठिकाणी. भरपूर वेळानंतर दुसरा हादरा बसतोय तो मात्र रायझिंग स्टार तारकर्ली टीमला, परंतु विरवाडी टीम सुद्धा भरपूर खुश आहे या ठिकाणी. सेलिब्रेशन बनवताना दिसतंय परंतु सुकृत जोशीच्या चेहऱ्यावरती स्माईल आहे. कॅप्टन खुश असेल, संपूर्ण टीम खुश असेल, कारण त्याला माहिती आहे की आपण आपलं काम पूर्ण केलंय आणि त्यामुळेच की काय त्याचं कौतुक केलं जातंय रायझिंग स्टार तारकर्लीच्या डगआउट मधून. टीमची धाव संख्या होते 2 बाद 56 धावा. 56 धावा सध्या स्कोर कार्ड वरती. तीन ओव्हरचा खेळ संपलाय, 2 गड्याच्या मोबदल्यात 56 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्यात रायझिंग स्टार तारकर्ली टीमने. चौकार, 1 षटकार सुकृत जोशीच्या बॅटमधून पाहायला भेटलेत. 28 धावांचं योगदान दिलंय परंतु या ठिकाणी लॉंग आपला झेल पकडला जातोय. सुकृत जोशी बॅक दुपावली आहे. नवीन बॅट्समॅन सध्या मैदानात येईल चेतन मालंडकर. तर यानंतर एक मोठी मॅच पुन्हा एकदा आम्ही तुमच्या समोर घेऊन येऊ. व्ही आर सी सी आनंदवाडी विरुद्ध वाडा, तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपला संपूर्ण सेट घेऊन तयारीत राहायचंय. प्रशांत बाबल येतोय, ओव्हर क्रमांक 4 पेश करण्यासाठी सज्ज असेल आणि या मॅच मधील शेवटचं षटक असेल. छप्पन धावा सध्या स्कोर कार्ड वरती रायझिंग स्टार तारकर्ली टीमच्या माध्यमातून. स्ट्रायकिंग इनला चेतन मालणकर असेल ज्याला अजून आपलं खातं खोलायचंय. नॉन स्ट्राईक इनला असेल बजरंग कुबल, अतिशय चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. अठरा धावांवरती खेळतोय चेतन या ठिकाणी बजरंग कुबल, परंतु तो सध्या नॉन स्ट्राईक इनला दिसेल. चला मॅच सुरू करायची आहे कारण यानंतर अजून एक मोठी मॅच आम्ही तुमच्या समोर घेऊन येणार आहोत, त्यासाठी भरपूर वेळ जाईल. रायझिंग स्टार तारकर्ली टीम सहकार्य करायचं या ठिकाणी. नेक्स्ट मॅच असेल व्ही आर सी सी आनंदवाडी विरुद्ध वाडा, तर या दोन टीम मध्ये मोठी लढत पाहायला भेटेल. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. प्रशांत बाबल गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकिंग गेंडला चेतन मालणकर, सेट्स बॅट्समन व्हायला त्याला वेळ लागेल, परंतु या ठिकाणी पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल चेतन मालणकर. क्षेत्रक्षकांचा विचार केला तर सिली मिडॉनला एक क्षेत्रक्षक तैनात आहे, फाईन लेगला एक क्षेत्रक्षक तैनात आहे, पॉइंटला एक क्षेत्रक्षक. मोठा फटका प्रहार केलाय चेंडू नो मॅच लँड मध्ये. मिडॉनचा क्षेत्रक्षक येतोय, झेल सोडतोय या ठिकाणी, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. डीप वरून हा क्षेत्रक्षक आला कव्हरला, डीप कव्हर वरून, परंतु या ठिकाणी शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली परंतु शेवटी मात्र झेल सोडलाय. या 2 धावांनी टीमची धाव संख्या होती ते मात्र 58 धावा. चेतन आपल्या 2 धावांनी खातं खोललंय. 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 58 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावलेत. चेतन मालणकर स्ट्रायकिंग इनला बॅट्समन तयार असेल. प्रशांत बाबलचा फुलर लेनचा हा चेंडू कऊ कॉर्नरच्या डोक्यावर आउट ऑफ पार, षटकार जातोय. बजरंग कुबल यांच्या बॅट मधून निघालेला हा तिसरा षटकार, केतनच्या बॅट मधून निघालेला हा पहिला षटकार असेल या ठिकाणी. चेतनच्या बॅट मधून निघालेला हा पहिला षटकार. टीमची धाव संख्या वाढते 64 धावा. पुन्हा एकदा हा चेंडू जाईल मिड विकेटच्या दिशेने षटकारासाठी. बॅक टू बॅक 2 षटकार चेतन मालणकरच्या बॅट मधून. काय एफर्ट लगवलंय पहिल्या 3 ओव्हर मध्ये सुकृत जोशी. या मैदानावरती आक्रमकता पवित्रा स्वीकारला, दहशत माजवली आणि आता मात्र चेतन मालणकर दहशत माजवतोय. या षटकरच्या सहाय्याने टीमची धाव संख्या होती 70 धावा.
तीन चेंडू शिल्लक असतील. चेंडू आहे परंतु एकूण दोन धावा ऍड केल्या जातील टीमच्या खात्यामध्ये. पंचांचा सिग्नल येतोय तोपर्यंत टीमची धाव संख्या वाढते. दोन धावा सध्या स्कोर कार्डची वरती लावल्या जातील. टीमची धाव संख्या वाढते पुन्हा एकदा 72 धावा सध्या स्कोर कार्ड वरती. प्रशांत बाबलचा विचार केला तर यंग स्टार वीरवाडी देवगड तालुक्यामधील एक नावलौकिक संघ आहे. चांगली गोलंदाजी आहे, चांगली बॅटिंग आहे, परंतु आज तब्बल 500 किलोमीटरचं अंतर कापून या स्पर्धेसाठी प्रशांत भाबल उपस्थित आहे आणि सध्या गोलंदाजी करतोय. परंतु बजरंग कुबल असेल, चेतन मालणकर असेल, अक्षरशा या गोलंदाजाच्या चिंधड्या उडवत आहेत. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू फाईन लेगला, नो मॅन्स लँड चेंडू पडतोय क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, तोपर्यंत चेंडू सीमा पार चौकार जातोय. या ठिकाणी लाईन अँड लेंथ कुठेतरी हरवली. प्रशांत बाबलची टीमची धाव संख्या 4 ने पुढे जाईल. 76 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावलेत. सुक्रू जोशीचा विचार केला तर त्याने 28 धावा बनवलेत या मॅच मध्ये. सलामीचा बॅट्समन बॉलर तयार असेल. पुन्हा एकदा चेतन मालणकर चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. बजरंग कुबल चांगला फटका मिड विकेटला पायचा डीप मिड विकेटला, क्षेत्ररक्षक आहे परंतु तोपर्यंत चेंडू दोन क्षेत्ररक्षकांना भेगून सीमा पार चौकार जातोय. या चार धावा पुन्हा एकदा ऍड केल्या जातील. प्रत्येक चेंडूवरती मोठे प्रहार केले जातात आणि ते सक्सेसफुल पाहायला भेटते. फुल सक्सेसफुल म्हटलं जातं क्रिकेटमध्ये आणि या ठिकाणी चांगला परफॉर्मन्स पेश केला जातोय. रायझिंग स्टार तारकर्ली टीमच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडू या ठिकाणी मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतो आणि ते सक्सेसफुल पाहायला भेटतात. या ओव्हर मधला शेवटचा चेंडू प्रशांत बाबल गोलंदाजी मार्गवर चांगला चेंडू पुन्हा एकदा फाईन लेगला. हा चेंडू डीप फाईन लेगला सीमा पार षटकार जातोय. 6 धावा ऍड केल्या जातील. 86 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावलेत. 86 काय अफलातून बॅटिंग केली. 24 चेंडू वरती 86 धावा लगवलेत रायझिंग स्टार तारकर्ली टीमने. 87 धावांचं लक्ष असेल या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. रायझिंग स्टार तारकर्ली विरुद्ध वीरवाडी या दोन बलाढ्य टीम मध्ये ही लढत आहे. टॉस जिंकलाय वीरवाडी टीमने आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बजरंग कुबल या मॅचचा हिरो आहे. 9 चेंडू वरती 32 धावा त्याने पटकावलेत. काय बॅटिंग केली आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय रायझिंग स्टार मालवण टीमने. 87 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. रायझिंग स्टार तारकर्ली विरुद्ध वीरवाडी. हॅलो वाडागर 11 आणि VRCC आनंदवाडी या टीमच्या कॅप्टनने टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. क्वार्टर फायनलच्या मॅचचा टॉस काढण्यात येणार आहे. VRCC आनंदवाडी आणि वाडा तर 11 च्या कॅप्टन ने टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. VRCC आनंदवाडी कॅप्टन मी परडकर आणि पाहुणे क्रिकेट क्लबचे सभासद श्री दत्तात्रय परडकर यांना विनंती करतो की त्यांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे.
दाजी दाजी पराडकर आदरणीय दाजी पराडकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आनंदवाडी विरुद्ध वाडातोर या मॅचचा टॉस होतोय. मॅच थांबवायची आहे. व्हीआरसीसी आनंदवाडीने टॉस जिंकलेला आहे. काय सिलेक्ट कराल? फिल्डिंग घेतलेली आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. यस मॅच सुरू होते. या ठिकाणी ओव्हर क्रमांक एक पेश करण्यासाठी सज्ज असेल सुकृत जोशी. अष्टपैलू खेळाडू स्टॅकिंग एंडला अजित बांधकर. अकुटप्याचा चेंडू उडवला मिडविकेटच्या डोक्यावरून आणि त्या ठिकाणी षटकारासाठी जातोय. पहिल्या चेंडूवरती षटकार खेचला जातोय. अजित बांधकरच्या बॅट मधून हा मिडविकेटला षटकार जातोय. सहा धावाने श्री गणेश होतोय. टीमची धाव संख्या होते ती मात्र सहा धावा. विजयी 87 धावांचं भलं मोठं लक्ष आहे वीरवाडी टीम समोर. परंतु तशा पद्धतीची सुरुवात पाहायला भेटते अजित बांधकरच्या बॅट मधून. अजित बांधकरचा विचार केला तर 2021 त्याने गाजवलं. गावी समाजाच्या प्रत्येक क्रिकेट स्पर्धेमध्ये अतिशय दर्जेदार परफॉर्मन्स पेश केलाय. सुकृत जोशी गोलंदाजी मार्गवर चांगला फटका आला होता. कार्पेट चेंडू आहे कव्हरला. 30 yard सर्कल मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. तोपर्यंत सिंगल ऍड केली जाईल. अजित बांधकर यांनी सिंगल ऍड करतोय. टीमची धावत संख्या 4 ने पुढे जाते. सात धावा सध्या स्कोर कार्ड होती. चांगला चेंडू बॅटची कडा होती. यष्टी रक्षक मिस झाला. परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा फंबल झालाय आणि तोपर्यंत एक धाव ऍड केली जाते. टीमची धावत संख्या या ठिकाणी 1 ने पुढे जाते. 8 धावा. निशांत एकादावाने आपलं खातं खोलतोय. टीमची धाव संख्या होती ती मात्र 8 धावा. या मॅच मध्ये तुम्हाला जिंकायचं असेल तर अजित बांधकर आणि निशांत हिरनाईक या दोन खेळाडूंना कमीत कमी 3 ओव्हर पर्यंत मैदानावरती राहावं लागेल. निशांत हिरनाईकचा विचार केला तर चौकार षटकार मारण्यात अतिशय दर्जेदार हातकंडा आहे या खेळाडूचा. परंतु अजित बांधकर तेवढ्या ताकदीने मोठे फटके पेश करण्याची क्षमता आहे या खेळाडूकडे आणि त्यामुळेच या दोन खेळाडूंना मैदानावरती राहावं लागेल. बोललो तयार. चांगला चेंडू फुलर लेनचा. हा फटका चेंडू आउट ऑफ पार. लंगोटच्या दिशेने षटकार जातोय. सुकृत जोशी या ठिकाणी अष्टपैलू खेळाडू आहे. ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली तशा पद्धतीची बॅटिंग अजित बांधकरच्या बॅट मधून पाहायला भेटत आहे. अजित बांधकरच्या बॅट मधून निघालेला हा दुसरा षटकार. टीमची धाव संख्या होती ती मात्र 14 धावा. 14 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावलेत. वीरवाडी टीमचा विचार केला तर ओव्हर क्रमांक 1 सुनील बांधकरने पेश केली होती. परंतु त्याने पहिल्या ओव्हरमध्ये 22 धावा खर्च केले होत्या. परंतु 14 धावा आतापर्यंत सुकृत जोशीने खर्च केले आहेत. या ओव्हरमधील काही चेंडू शिल्लक असतील. अजित बांधकर स्ट्रायकिंग एंडला. अकुटप्याचा चेंडू फटका फसला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि आता मात्र या ठिकाणी चुकीला माफी नाहीये. आता मात्र भरपूर मजा येईल या मॅच मध्ये. कॅच विन मॅच म्हटलं जात परंतु या मॅच मध्ये काय घडलंय. एक स्टार खेळाडू अजित बांधकरला जीवदान दिलंय आणि ज्या ज्या वेळी अजित बांधकरला जीवदान भेटलंय त्या त्यावेळी आपले रंग उधळलेत या खेळाडूने. आता मात्र भरपूर मजा येईल या मॅच मध्ये. अजित बांधकर सारखा अष्टपैलू खेळाडूला जीवदान देणं म्हणजे भूके शेर के मुंह के हाथ में डालने का. चांगली बॅटिंग करू शकतो अजित. पुन्हा एकदा बॉल तयार असेल. सुकृत जोशी पुन्हा एकदा चांगला फटका. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू आउट ऑफ पार. षटकार जातोय. निशांत हिरनाईकच्या बॅट मधून निघालेला हा पहिला षटकार. या षटकाराच्या सहाय्याने टीमची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती मात्र 21 धावा. सुकृत जोशीने
सुनील बांदकरच्या गोलंदाजीवरती 22 धावा बढवल्या होत्या, परंतु त्यालाच तोडीस तोड दिलाय अजित बांदकर आणि निषाद हिरनाईक या सलामीच्या बॅट्समनने. सुकृत जोशीच्या गोलंदाजीवरती 21 धावा बनवल्यात, म्हणजे सुकृत जोशीने 21 धावा खर्च केलेत. टीमची धावसंख्या होते 21 धावा. नवीन गोलंदाज तयार असेल या ठिकाणी. लक्ष्मण मोणकर येतोय. 18 चेंडू 66 धावा या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. आस्किंग रन रेटचा विचार केला तर तुम्हाला 22 सरासरीने या मैदानावरती धावा बनवाव्या लागतील. 18 चेंडू आणि 66 धावा असं भलं मोठं लक्ष आहे. प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला 22 धावाच्या सरासरीने खेळावं लागेल विरवाडी टीमला. लक्ष्मण मोणकर ओव्हर क्रमांक 2 पेश करण्यासाठी सज्ज असेल स्टॅकिंग एंडला. जीवदानशी एक खेळतोय तो मात्र अजित बांदकर. 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला भेटलेत. व्हाईटची दाद मागतोय, परंतु या ठिकाणी पाहायचंय निर्धाव चेंडूची सांगता होतीये. अजित मोंडकर या ठिकाणी चांगली गोलंदाजी पेश करतोय, परंतु कसलेला बॅट्समन आहे अजिबात ऐकणार नाहीये. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला भेटेल. चांगला चेंडू पिच करण्याचा प्रयत्न. पायडल सीटरवरती चेंडू आदळतोय. पॉइंटला चेंडू जातोय तोपर्यंत क्षेत्ररक्षक तैनात. एक कम्प्लीट धाव पूर्ण केली जाते. लेग बॉलचा सिग्नल येतोय पंचांच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 1 पुढे जाईल 22 धावा. सध्या स्कोर कार्ड वरती निषाद हिरनाईक एका षटकाराच्या सहाय्याने खेळतोय. पुन्हा एकदा ऑफ स्टंप पिच केला जातोय. आता मात्र या ठिकाणी पाहायचंय यस पंच सिग्नल करतायत हा चेंडू खराब आहे. लक्ष्मण मोंडकर एक चांगला गोलंदाज आहे, परंतु आज मात्र त्याच्याकडे थोडासा प्रेशर असेल. 23 धावा सध्या स्कोर कार्ड वरती विजयी 87 धावांचं भलं मोठं लक्ष या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. बॉलर तयार. चांगला चेंडू फाईन लेगला आहे मिड विकेटला आणि आता मात्र चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, परंतु झेल सोडला जातो. एक धाव कंप्लीट केली जाते. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक चेंडू कलेक्ट करेपर्यंत 2 धावा ऍड केल्या जातील टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या होती ती मात्र 25 धावा. बिनबाद 25 धावा. काय एफर्ट लगावलाय, काय सुरुवात केली आहे, कौतुक करावं लागेल विरवाडी टीमचं. ज्या पद्धतीची सुकृत जोशी आणि बजरंग गुबर यांनी केली होती सुरुवात अशा पद्धतीची. आणि आता मात्र बॅटची कडा घेऊन पायचं अपील होतोय बॅट्समन या ठिकाणी बाद होतोय. निषाद हिरनाईक या ठिकाणी बाद होतोय. पहिला हादरा बसेल विरवाडी टीमला. बॅक टू पॅवेलियन निषाद हिरनाईक. टीमची धावसंख्या होते 1 बाद 25 धावा. बॅटची कडा घेऊन तडम्यांच्या दिशेने अप्रतिम झेल पकडला जातोय. 1 बाद 25 धावा. नवीन बॅट्समन विक्रम कोल्डे असेल स्ट्राइकिंग एंडला. नॉन स्ट्राइकला सलामीचा बॅट्समन अजित बांदकर. अजित बांदकरला या मॅच मध्ये खेळावं लागेल. एक जीवदान त्याने प्राप्त केलं आणि त्या जीवदानाचा फायदा उठवावा लागेल. निषाद हिरनाईकचा विचार केला तर एक षटकाराच्या सहाय्याने 9 धावांचं योगदान दिलंय. लक्ष्मण मोंडकर गोलंदाजी करतोय. चांगला चेंडू स्विंग इन मिस. काय एफर्ट लगावला, उडलेवरती चेंडू पडल्यानंतर हा चेंडू थोडासा बाउन्स झाला आणि त्यामुळेच की काय विक्रमला हा चेंडू समजलाय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. विजयी 87 धावांचं भलं मोठं लक्ष आहे. तुम्हाला मोठे फटके प्रहार करावे लागतील. 22 धावाच्या सरासरी खेळावं लागेल या मैदानावरती. फुल टॉस चेंडू या ठिकाणी काऊ कॉर्नरच्या दिशेने. चेंडू सीमा पार चौकार जातो. चौकार जातोय. 4 धावा ऍड केल्या जातील. विक्रम कोल्डेच्या बॅटमधून निघालेला हा पहिला चौकार. टीमची धावसंख्या होते ती मात्र 29 धावा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 29 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या गेल्यात. बारा चेंडू 58 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. 12 चेंडू 58 धावा. नेक्स्ट मॅच आम्ही तुमच्या समोर एक मोठी मॅच घेऊन येऊ. आजच्या दिवसातील ती मॅच शेवटची असेल. व्ही आर सी सी आनंदवाडी विरुद्ध वाडा. तर
टॉस जिंकला व्ही आर सी सी आनंदवाडी टीमने आणि निर्णय सध्या पेंडिंग आहे. परंतु ज्याप्रमाणे मला माहिती आहे की पारंपरिक पद्धतीने कदाचित आनंदवाडी टीम ज्या ज्या वेळी टॉस जिंकते त्या त्यावेळी फिल्डिंग करण्याचा निर्णय असतो आणि तो त्यांचा पारंपरिक निर्णय आहे. परंतु या मॅच मध्ये काय घडेल नवीन गोलंदाज अमित टिकम 12 चेंडू 58 धावांची आवश्यकता. अजित बांकर स्ट्राइकिंग एंडला ज्याच्या मनगटामध्ये भरपूर ताकद आहे, रडार मध्ये चेंडू आला तर चौकार षटकार मारण्याची क्षमता आहे. विक्रम कोयनेचा विचार केला तर त्याने एक षटकार खेचला या मॅच मध्ये. अजित बांकरचा विचार केला तर त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 2 षटकार खेचले गेलेत. अजित टिकम गोलंदाजी मारकर ओव्हर क्रमांक 3 स्लोअर पद्धतीचा चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक सुकृत आहे त्या ठिकाणी, तोपर्यंत एक धाव ऍड करेल. चांगलं क्षेत्ररक्षण करतो सुकृत जोशी, तोपर्यंत एक धाव ऍड केली जाते. टीमच्या खात्यामध्ये टीमची धाव संख्या 1 ने पुढे जाईल. मी तर म्हणेन चौकार षटकार तुम्ही जर आतापासून पेश केले तर मात्र शेवटच्या ओव्हर मध्ये प्रेशर दबाव कमी असेल आणि तुम्हाला मोठे फटके मारावे लागतील. विक्रम कोयंडे स्ट्राइकिंग एंडला बॅट्समन आहे या ठिकाणी. गोलंदाजी मार्कवर अजित टिकम स्लोअर पद्धतीचा चेंडू लेग स्टंप पिच केला जातोय. व्हाईटचा सिग्नल असेल परंतु या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण होतंय तोपर्यंत. खराब चेंडू आणि या चेंडूवरती 2 धावा नक्कीच ऍड केल्या जातील टीमच्या खात्यामध्ये. टीमची धाव संख्या 2 ने पुढे जाते. 32 धावा अकरा चेंडू 55 धावा या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 55 धावा असं समीकरण या ठिकाणी पाहू शकाल आपण. वर्ल्ड टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या स्मार्ट टीव्ही स्मार्टफोन लॅपटॉपच्या माध्यमातून घर बसल्या या मॅचचा आनंद लुटू शकाल. अजित टिकम गोलंदाजी मार्कवर स्ट्राइकिंग एंडला सलामीचा बॅट्समन अजित बांकर चांगला चेंडू पुन्हा एकदा पेच केलाय. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे, तटी आर्ड सर्कल मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. तोपर्यंत खराब फेकी आहे परंतु धावचीचा धोका असेल. बॅकअप करण्याचा प्रयत्न या ठिकाणी, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील टीमच्या खात्यामध्ये. टीमची धाव संख्या 2 ने पुढे जाते. 34 धावा सध्या स्कोर कार्ड वरती. परंतु या मॅच मध्ये सिंगल डबल चालणार नाहीये, तुम्हाला मोठे फटके पेश करावे लागतील, चौकार षटकार मारावे लागतील या मॅच मध्ये, तरच कम बॅक करू शकाल. आणि क्षमता आहे दोन्ही बॅट्समन मध्ये. विक्रम कोयंडे अजित बांकर हे स्टार खेळाडू आहेत. विक्रम बांकर विक्रम कोयंडे नॉन स्ट्राइक एंडला, अजित बांकर स्ट्राइकिंग एंडला. टिकम गोलंदाजी मार्कवर अकुटप्याचा चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू एसटी रक्षकाच्या मागे, तोपर्यंत 2 क्षेत्ररक्षकांना भेट देऊन हा चेंडू सीमा पार चौकार जातोय. अजित बांकरच्या बॅट मधून निघालेला हा चौकार टीमची धाव संख्या या चौकाराच्या सहाय्याने 38 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या गेलेत. प्रत्येक एक मोठा फटका विजयाच्या दिशा विजयाच्या आशा तुम्हाला वीरवाडी टीमला दाखवेल. प्रत्येक डॉट चेंडू रायझिंग स्टार तारकरी टीमला विजयाच्या आशा दाखवेल. परंतु स्ट्राइकिंग एंडला अजित बांकर आपल्याला पाहायला भेटतोय आणि यावर मात्र पाहायचंय चांगला फटका लगावला. एक धाव कंप्लीट केली जाईल. एसटी रक्षक मिस झालाय, तोपर्यंत फेकी खराब होते. एकच धाव पुन्हा एकदा पाहायला भेटते. षटक बाईचा सिग्नल येतो या ठिकाणी. टीमची धाव संख्या 1 ने पुढे जाते. टीमची धाव संख्या वाढते. 39 धावा 87 धावांचं लक्ष आहे. परंतु 39 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावले आहेत. विक्रम कोयंडे स्ट्राइकिंग एंडला नॉन स्ट्राइकर अजित बांकर. अमित टिकमचा विचार केला तर तो सुद्धा चांगली गोलंदाजी पेश करतोय आतापर्यंत. ओव्हर क्रमांक 3 राऊंड विकेट मार्क करतोय. चांगला चेंडू उडवलाय कव्हरला नो मॅन्स लँड मध्ये. चेंडू चेंडू सीमा पार चौकार जातोय आणि विक्रम कोयंडेच्या बॅट मधून निघालेला हा दुसरा चौकार. परंतु आतापासून तुम्हाला मोठे फटके मारावे लागतील या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. चांगली बॅटिंग पेश करावी लागेल. 7 चेंडू 44 धावा या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. येणारे चेंडू असेल आपल्याकडे 7 आणि या 7 चेंडू मध्ये तब्बल 44 धावांचं लक्ष असेल.
सात चेंडू मध्ये सात षटकार तुम्हाला या मॅच मध्ये खेचावे लागतील, तरच मात्र वीरवाडी टीम जिंकेल. चांगला चेंडू ब्लॉक होल मधला, ऑफ स्टिक उखंडे गेली आहे. विक्रम कोंडे बॅक टू पॅवेलियन, टीमला बसलेला दुसरा हादरा. टीमची धावसंख्या होती ती मात्र 2-43 धावा. आत्ता मात्र या मॅच मध्ये 6 चेंडू आणि 44 धावा. सहा चेंडू आणि 44 धावा या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. प्रत्येक चेंडू वरती षटकार खेचले तरी पराजयाच्या छाया दिसेल, परंतु भाकीत करणं मूर्खपणाची लक्षणं आहेत क्रिकेटमध्ये. जोपर्यंत शेवटच्या ओव्हरचा शेवटचा चेंडू मैदानावरती पडत नाही तोपर्यंत भाकीत करणं मूर्खपणाची लक्षणं संबोधली जातात. स्ट्रायकिंग इनला अजित बांदकर, वाटलं होतं की हे जीवदान प्राप्त केल्यानंतर अजित बांदकर चांगली बॅटिंग करेल, परंतु तिकट मारायची गोलंदाजी तारकर्ली टीमच्या माध्यमातून पाहायला भेटले. सुकृत जोशीने 21 धावा खर्च केल्यानंतर लक्ष्मण मोडकर अजित टिकमने पुन्हा एकदा कम बॅक केलं या मॅच मध्ये. शोल्डरला हा चेंडू आदळतो योगेश देवलकरचा, निर्धाव चेंडूची सांगता होते. 5 चेंडू 44 धावा या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 44 धावा. योगेश देवलकर गोलंदाजी मार्कवर, स्ट्राइकिंग एंडला सलामीचा बॅट्समन मिस्टर अजित बांदकर वीरवाडी टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटेल. राऊंड विकेट मारा करतोय पंचांच्या डावीकडून, बॉलर तयार असेल. पोलर लेनचा हा पटका, चेंडू स्टेट ड्राईव्ह आउट ऑफ पार, षटकार जातोय. अजित बांदकरच्या बॅट मधून निघालेला हा तिसरा षटकार म्हणावा लागेल, परंतु भरपूर उशीर झालाय. टीमची धावसंख्या या षटकाराच्या सहाय्याने 49 धावा. दोन गड्यांच्या मोबदल्यात 49 धावा, विजयी 87 धावांचं भलं मोठं लक्ष वीरवाडी टीम समोर आहे. परंतु सुरुवातीपासून आक्रमकता पाहायला भेटली अजित बांदकर आणि निषाद हिरनाईकच्या माध्यमातून, परंतु निषाद बाद झाल्यानंतर संघ कुठेतरी अडचणीत पाहायला भेटला. चांगला चेंडू स्विंग इन मिस म्हणावा लागेल. वेगवान पद्धतीचा योगेशचा हा चेंडू, तोपर्यंत खराब पैकी होते. एक धाव कम्प्लीट केली जाईल, बॅकअप केलाय सुकृत जोशीने. तोपर्यंत या टीम मध्ये किती घेतले लेग बाईज, एकूण धावा कळवायच्या आहेत पंचाने. 2 धावा एकूण भेटताय, टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाईल. आता मात्र या मॅच मध्ये औपचारिकता पाहायला भेटते. रायझिंग स्टार तारकर्ली टीम ने कम बॅक केलं या मॅच मध्ये, विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. लाखो टप्प्याचा चेंडू हुक केलाय, मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात, तोपर्यंत सिंगल ऍड केली जाईल टीमच्या खात्यामध्ये. आता मात्र कुठेतरी ओव्हर कॉन्फिडन्स तारकर्ली टीम कडून पाहायला भेटतोय. खराब फेकी केली जाते या माध्यमातून. एकच धाव ऍड केली जाते. प्रंज बांदकर स्ट्राइकिंग एंडला असेल. दोन चेंडूंचा खेळ बाकी असेल. 52 धावा सध्या स्कोर कार्ड वरती. देवलकर या ठिकाणी चांगला फटका, मिड डॉन आणि काळू कॉर्नरच्या मधोमध हा षटकार जातोय. प्रणित बांदकरच्या बॅट मधून निघालेला हा पहिला षटकार, परंतु भरपूर उशीर झाला या मॅच मध्ये. या षटकाराच्या सहाय्याने टीमची धावसंख्या 6 ने पुढे जाईल. 56 धावा शेवटचा चेंडू हाताळेल या ठिकाणी प्रणित बांदकर. 1 चेंडूवरती 6 धावा आपल्या खात्यावरती जमवलेत. अजित बांदकर नॉन स्ट्राईक एंडला. योगेश देवलकर राऊंड विकेट मारा करतो पंचांच्या डावीकडून, बॉलर तयार असेल. 58 धावा आखू टप्प्याचा चेंडू स्विंग इन मिस. षटक संपतोय आणि विजयी होतोय तो मात्र रायझिंग स्टार तारकर्ली हा संघ. या मॅच मध्ये विजय होतो, वेल प्लेड रायझिंग स्टार तारकर्ली टीम. हडलक असेल वीरवाडी टीमचं, परंतु आमच्या या मॅच मध्ये
अतिशय चांगला आणि दर्जेदार परफॉर्मन्स पेश केल्याबद्दल पराडकर आणि पाहुणे क्रिकेट क्लब कडून मी त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत करतोय.